नमस्कार, स्वराज आजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात इडली, डोसा, अप्पे, मेदू वडा, तसेच उपीट आणि विविध पराठ्यांसोबत लागणारी चविष्ट अशी ओल्या नारळाच्या चटणीची रेसिपी. चला तर मग बघूयात आता याची कृती. ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये काय काय साहित्य लागते ते बघूया. एक वाटी ओला नारळ हा मी किसणीवर किसून घेतला आहे, तुम्ही खोवून सुद्धा घेऊ शकता. जर याचे काप करून घेतले तर चटणीमध्ये बरेचदा मोठे मोठे काप याचे राहतात, ते अवॉइड करण्यासाठी चटणी करताना शक्यतो नारळ किसून घ्यावा. साधारण एक टेबलस्पून फुटाण्याच्या डाळ्या. फुटाण्याच्या डाळ्या घातल्यामुळे चटणी छान मिळून येते. थोडा कोथिंबीर, अर्धा टेबलस्पून लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, एक टीस्पून साखर. अर्थात साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केली तरीही चालेल. चवीनुसार हिरवी मिरची व 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण व हिरवी मिरची घालूया. फुटाण्याचं डाळ, ओल्या नारळाचा खीस, साखर, मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस. लिंबाचा रस या चटणीमध्ये घातल्यामुळे चव तर छान येतेच पण चटणीचा रंग सुद्धा टिकून राहतो, ती काळसर पडत नाही. हे आपण सर्वप्रथम पाणी न घालता असंच बारीक करून घेऊया. छान, हे थोडं बारीक झालं. आता ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालावं व हे शक्य तेवढं छान बारीक करून घेऊ. हे अगदी छान बारीक झालं, तुम्ही बघू शकता. आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. छान, तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी. ह्याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार ठेवावी, म्हणजे तुम्हाला घट्ट आवडत असेल तर थोडं कमी पाणी घालावं, किंवा सैलसर चटणी आवडत असेल तर ह्यामध्ये थोडं पाणी घालून ती छान मिक्स करून घ्यावी. त्यानंतर चटणीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये वरील तडक्यासाठी किंवा फोडणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून तेल, सुक्या लाल मिरची, चिमूटभर हिंग, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, थोडं जिरं आणि मोहरी. सर्वप्रथम तडका पॅनमध्ये तेल घालूया. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, लाल मिरची घालूया. गॅस बंद करू व ह्या गरम तेलामध्येच कढीपत्त्याची पानं घालावी. छान, आता हा तडका चटणीवर घालूया. ठिकाणी चटणीवर हा तडका घालू. अतिशय चविष्ट अशी ओल्या नारळाची चटणी तयार. तुम्ही ही डोसे, इडली, अप्पे, उपीट किंवा मेदू वडा यासोबत सर्व करा. सर्व प्रकारच्या पराठ्यांसोबत खायला सुद्धा ही चटणी अप्रतिम लागते. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानसी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंतचा विनी खा आणि निरोगी राहा.